पणजी गोव्यात सर्वत्र पर्यटकांची मोठी वर्दळ दिसत असून सध्या गोव्यामध्ये सुमारे 1,00,000 अधिक देशी पाहुणे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. किनारे, चर्च आणि मंदिर, धबधबे त्याचबरोबर जलसफर घडवून आणणाऱ्या क्रूज बोटी कॅसिनोमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. 15,00,000 लोकसंख्या असलेल्या या राज्यात रविवार सोमवार या 2 दिवसात किमान 1,50,000 पर्यटक होते असे अधिकृत आकडा सांगतो. सोमवारी रात्री पर्यटकांची येथील दयानंद बांदोडकर मार्गावर असलेल्या कसिनो कार्यालयाच्या काउंटरवर प्रवेशिका खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. पणजीत सांता मोनिका जेटीवर जलसफरी घडवून आणणाऱ्या बोटींवर सायंकाळनंतर गर्दी होते. कळंगूट, बागा, हणजुण, कोलवा, बेताल भाटी किनाऱ्यांवर बोटिंग, पॅराग्लायडिंग तसेच समुद्र किनाऱ्यावर सनसेट बघण्यासाठी गर्दी दिसून आलेली आपण बघतोय. केवळ किनाऱ्यावरच नव्हे तर अन्य पर्यटक स्थळांवरही पर्यटक मोठ्या संख्येने दिसून येतात. सकाळी मंदिरे, चर्च आदी धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या आणि संध्याकाळी किनाऱ्यांवर जायचे, जलसफरी करायच्या आणि कसिनोंना भेट द्यायची असा सर्वसाधारणपणे कार्यक्रम असतो. कसिनो काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुक असलेले देशी पर्यटक कुटुंबाला सोबत घेऊन कसिनो मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळाले. नाशिक लोकशाही न्यूज साठी अक्षय गायकवाड, नाशिक.